जाऊन त्याने असं असं जरा शर्ट पीट असं असं केलं, मग असं केलं, पुढे काय? आणि आमचं हिंदुत्व हे स्पष्ट आहे. आमच्या हिंदुत्वामध्ये एकच ओळ फार महत्वाची आहे, रघुकुल रीत सदाचली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. हे काय लिहिलं? ईव्हीएम हटाव, देश बचाव. मी म्हणेन पहिलं खोके सरकार हटाव आणि महाराष्ट्र बचाव. बसून घ्या दादा, बसून घ्या, बसा बसा, आपला मेसेज पोचला. पण आज एका वेगळ्या जिद्दीने आलं. ह्या गद्दारांसारखं आपण वेगळा कब्जा करून बसलेलो नाही आहेत खुर्चीवर. ह्या गद्दारांसारखे आपल्या हातात खोके नाही आहेत. ह्या गद्दारांसारखे आपल्या हातात, आपल्या हृदयात मस्ती नाही आहे, आपल्या डोक्यात माज नाही आहे. पण आपल्या प्रत्येकाच्या हृदयात जे प्रेम आहे, ते प्रेमाचं बंधन आपल्याला एकत्र आणतं. आणि हे प्रेम नुसतं एकामेकांसाठी नाही, तर आपल्या महाराष्ट्रासाठी जे प्रेम आहे, ते प्रेम, ती भावना आपल्या सर्वांना एकत्र आणत आहे. क्रिकेट फायनल ही वानखेडेतच झाली पाहिजे होती, बरोबर की नाही? वानखेडेत झाली असती तर जिंकलो असतो ना आपण. गुजरातला गेलं आणि जाऊ द्या, हे मी बोलत नाही, तुम्ही सगळे समजून घेताय सगळं काय बघायचं. सगळ्यांवर चर्चा होते, पण आपले मुख्यमंत्री तिथे जाऊन केलं काय त्यांना पण माहिती नाही. त्यांना वाटलं होतं की तिथे जाऊन काहीतरी दोन तीन खासदार विकत घेता येतील की काय, दोन तीन लोक अजून विकत घेता येतील की काय. तिथे जाऊन त्यांनी असं असं जरा शर्ट पीट असं असं केलं, मग असं केलं, पुढे काय? 40 कोटी 40 खोके 28 तासात त्यांनी खर्च केलेत मागच्या वर्षी. किती? 40 कोटी. तुम्ही मला सांगा, तुम्ही पण सुट्टीला जाता ना इथे तिथे? गेलात कधी लोणावळ्याला? गेलात महाबळेश्वरला? गेलात अगदी परदेशी जरी गेलात तरी एका दिवसात तुम्ही 40 कोटी उडवू शकाल का कोणी? खर्च त्यांनी 40 कोटीचा केलेला आहे. MIDC ला विचारा, त्यांनी 35 कोटीचा अधिकृत खर्च दाखवलेला आहे. पण माझा दावा हाच आहे की 40 कोटी त्यांनी खर्च केला, 40 कोटीच्या खालती खर्च नाही केला. या वर्षी देखील गेले, 16 ते 18 जानेवारी गेले, परत 2 दिवस तसंच 24-28 तास जाऊन आले. खर्च त्यांनी तसाच माफ केलेला आहे. कारण तुम्हाला सांगतो, तिथे यावेळी जाताना त्यांनी जी मंडळी सोबत नेली होती, 4-5 दलाल सोबत नेले होते, 5-6 राजकीय लोक नेले होते, पण महाराष्ट्राच्या कामाचे लोक एक सुद्धा नेले होते. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तिथे जाऊन ज्या लोकांना भेटले, त्या लोकांना ते पुण्यात पण भेटू शकत होते, त्या लोकांना ते नागपुरात पण भेटू शकत होते, त्या लोकांना ते मुंबईत पण भेटू शकत होते. पण या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना बर्फात जाऊन खेळायचं होतं, म्हणून तो खर्च आपल्या डोक्यावर मारून गेलेले आहेत. तो खर्च तुम्ही आणि आम्ही आपल्या पैशातून देतो, करदात्याच्या पैशातून देतो. लक्षात घ्या, हे वर्ष 2024 हे आमचं वर्ष आहे, आम्ही सरकार बसवत आहोत. तुम्ही घोटाळे करत असाल, करा, निश्चितपणे करा. या सरकारमध्ये घोटाळे चालत असतील, कारण तुमचे मालक जे बसलेत घटनाबाह्य मुख्यमंत्री, ते चोरी करूनच बसलेले आहेत, ते पक्ष चोर आहेत, ते बाप चोर आहेत. पण आमचं जेव्हा सरकार येईल ना, तेव्हा ज्या ज्या मंत्र्यांनी, अगदी मुख्यमंत्री जरी असले तरी, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी घोटाळे केलेत, माझ्या जनतेचे पैसे खाल्लेले आहेत, त्यांना जेलमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही आम्ही. जेलमध्ये बसून पैसे मोजायला लावू आणि पुन्हा एकदा सरकारच्या तिजोरीत द्यायला लावू. कारण आमचं सरकार आहे ते खरं हिंदुत्ववादी सरकार आहे. आणि आमचं हिंदुत्व हे स्पष्ट आहे. आमच्या हिंदुत्वामध्ये एकच ओळ फार महत्वाची आहे, रघुकुल रीत सदाचली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. कारण जे मी सांगितलं, आपलं हिंदुत्व आहे ते सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे. आपलं हिंदुत्व पुन्हा एकदा मी सांगतो, प्राण जाय पर वचन न जाय, हे आपलं हिंदुत्व आहे, स्पष्ट हिंदुत्व आहे. आपल्या हिंदुत्वामध्ये हे जे काही आज चाललं ना, की धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करायचे, जाती जातीमध्ये वाद निर्माण करायचे, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचे, हे असलं आपलं हिंदुत्व नाही, ते भाजपचं आहे. आपलं हिंदुत्व वंदने बाळासाहेब ठाकरेंचं, वंदने हिंदुरी सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व हेच आहे की तुम्ही कोणी असाल, जात पात धर्म न बघता समाजकारण, समाजसेवा, हे आमचं हिंदुत्व आहे. सगळ्यांना सोबत घेऊन आमचं हिंदुत्व पुढे चालणार आहे.